अपडेट सध्या समोर येते. गुजरात सरकारला सुप्रीम कोर्टाचा झटका मारला जातो. बिल्किस बानोची याचिका कोर्टानं आता स्वीकारलेली आहे. गुजरात सरकारनं गेल्या वर्षी दोषींना सूट दिली होती, ती कोर्टानं आता रद्द केलेली आहे. बिल्किस बानो प्रकरणी निकाल वाचन हे सध्या सुरू आहे. हा खटला महाराष्ट्रात चालला होता, त्यामुळे गुजरात सरकारला शिक्षा कमी किंवा रद्द करण्याचा अधिकार नाही असं सुद्धा कोर्टानं यावेळी नमूद केलेलं आहे. सध्याची मोठी अपडेट साम टीव्ही वर. या संदर्भात आपण अधिक चर्चा करणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याशी. प्रमोद, आपण बिल्किस बानो प्रकरणी मोठी अपडेट सध्या पाहतोय. गुजरात सरकारला सुप्रीम कोर्टानं झटका दिलाय, नेमकं सुप्रीम कोर्टानं काय म्हटलेलं आहे? श्वेता, अगदी म्हणावं लागेल खूप मोठा झटका जो आहे तो गुजरात सरकारला सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे. कारण मागच्या वर्षी गुजरात सरकारनं जे आहे ती 11 दोषींची सुटका केली होती, आणि सुटका करताना जो सरकारनं महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला होता तो मुद्दा सरकारनं असं म्हटलेलं होतं की आरोपीचं वर्तन जे आहे ते चांगलं आहे, त्याच्यामुळे आम्ही सुटका करत आहोत, अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती त्यावेळी खरं तर सरकारनं मांडली होती. आणि त्याच्याविरोधात काही याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झाल्या होत्या, त्यावरती सुनावणी झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टानं निकाल राखून ठेवला होता, आणि त्या निकालाचं आज वाचन जे आहे ते पूर्ण झालं आहे. बीवी नागरत्ना ज्या सुप्रीम कोर्टाच्या जज आहेत त्यांच्या समोर खरं तर हे प्रकरण होतं, त्यांनी निकाल वाचन केला. त्यांनी हाच मुद्दा जो आहे तो प्रामुख्याने मांडलेला आहे की अशा पद्धतीच्या दोषींची सुटका करण्याचा अधिकार ज्या ठिकाणी ट्रायल झालेला आहे त्या सरकारला आहे, त्यामुळं अशा पद्धतीची सुटका करण्याचा अधिकार गुजरात सरकारला नाही आहे. या प्रकरणाची ट्रायल प्रामुख्याने जर बघितलं श्वेता आपण, तर ही ट्रायल जी आहे ती महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये झालेली होती, त्यामुळं गुजरात सरकारने अशा पद्धतीची सुटका करू शकत नाही अशा पद्धतीची टिप्पणी केलेली आहे. आणि गुजरात सरकारनं त्याच्यामुळं जी दोषींना सुटका केली होती तो निर्णय जो आहे तो सुप्रीम कोर्टानं पलटल्याचं आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळं आता बघावं लागणार आहे की ह्या दोषींना पुन्हा एकदा जेलमध्ये जावं लागतंय का, अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती काय होतं ते बघावं लागणार आहे. पण सुप्रीम कोर्टानं गुजरात सरकारला खूप मोठा झटका दिलेला आहे असं म्हणावं लागेल एक प्रकारे श्वेता. नक्कीच प्रमोद, धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. तर बिल्किस बानो या प्रकरणामध्ये आता सुप्रीम कोर्टानं गुजरात सरकारला मोठा धक्का दिलेला आहे. धन्यवाद प्रमोद. वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे.